आहेत नाही. ते पहा नवरा बायको कोण आले म्हणतात, त्या पत्नीला घेऊन आले, मला आनंद झाला. अवघाची संसार सुखाचा याले म्हणते नवरा बाई. झालं ज्यादा नोटा जमा झाल्या की जुना चेहरा कबूलच नाही कर, नवीन फेसबुकच्या मागे लागते. आणि बायकोची तुमची तारीफ नाही करत, घरी येत नाही लवकर. तुम्ही फोन करता हॅलो केव्हा येता घरी, मला तुमची चिंता वाटते. तिने मालूम राहते हरामखोर आहे, बायाले समजते माव नवरा. आता तुम्ही ह्याच्यावर नका जाऊ, खरं आहे ना. मी खोट बोलतो का विद्यार्थ्यांनो? हे पोट्याले 100 दिले ना, हा तुले 100 दिले, तू माझल्या सारखा करून राहिला. तू त्याच्या बाजून बस बर, तू त्याच्या बाजून होय. तो वार्ड नंबर 1 मध्ये राहू दे त्याले. अबे मोठ्या लोकायले गरीबाच्या पोराले काही भेटलं की सहन होत नाही ना यायले. गरीबाच्या लेकराचं जैते ना, आमचंच बियाणं पुढे गेलं पाहिजे ना. तू तुले त्रास देऊन राहिला बाजून होय ना. आणि मोठ्या माणसाचं असल्याच्यानं गरीबानं भांडू नये, त्याईले देवच संपवते. हे जे मोठे लोक माझल्यासारखे अन्याय करतात, गरीबाच्या पोराले लटकवतात, गरीबाच्या पोरीले लटकवतात, त्याचं पोट गरीबाच्या पोरीवर अत्याचार करते, मग हे पोलीस स्टेशन मध्ये दाबतात. कारण राजकारण यायच्या घरात, पोलीस स्टेशन यायच्या घरात, आपलं कोण ऐकते? पण यायले वरचावाला संपवते. तो असा झटका देते, किती माजले होते लोक, कसा दिला कोरोनानं झटका. 10 पोते नोटा घरात, छाल्याले लोटा त्याले, असं लोटा असे लोट बायका दुरून पाय. जमून डब्बेचे डब्बे, हे बिल्डिंग आपली, हे बिल्डिंग आपली, हा फ्लॅट आपला. शेवटी घेणं कोरोना झाल्यावर द्या लोटून छायल. कोणाचे हे घर, आत्मा राम त्याचा, तोची जाणे तोची जाणे हो. कोणाचे हे घर म्हणून माय माऊल्यांनो, चमकच्या माग लागू नका. जास्त चमकच्या माग लागलं की खाली आली. कोण्या पोरानं मोबाईल दिला तरी पोरीनं घेऊ नको. मी पाया पडतो माझ्या बहिणीच्या. आज एवढं खराब काम झालं पोरापोरीच्या प्रेम प्रकरणाचं, वाईट काम. अरे पहिले तरी प्रेम करायला टाइम लागे, आता मोबाईलवर हॅलो. अरे पोर पोरीचं नाव नाही लिहत, भलतकली ते बाल्या. कोण वाचवी म्हणून तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, तथागत भगवान बुद्ध म्हणून बुद्ध विहाराशी कॉन्टॅक्ट करा. बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. तुम्हीच तो गरीब आहात, तुम्ही गायले देता बाबा, तुम्ही प्रेम करता. नाही नाही, हे 50 दिले ना, 100 दिले नाही, वापस घेऊन जाणार. प्रतंड आठजी कुंभारनगर घेऊन द्या. 100 घ्या ना तुम्ही. काय आडनाव? रतनजी डहाड कुंभारनगर घेऊन द्या. अरे बापरे, चालत स्वतः जवळ काही नाही, दुसऱ्याला द्यायची भावना. हेच तर नाही कळलं लोकाईले. जय भीम, जय गुरु, जय शिवराय याले म्हणते देणारा. पाय रे, मी तुले 100 दिले, त्याईनं 50 वापस आणून दिले. अरे ग्राम सेवक आहेत विनोद पटले, फोन पे वर 100 रुपये पाठवले.
फोन पे वर याले काय पैसे देणं म्हणतात काय काकू? मले 5,000 रुपये फोन पे वर येतात आणि मले जसे येतात तसे मी या पुट्टाईले या पोरीला देतो. मी गरीबाच्या पोरी ओळखूच येतात की हे आपल्या पार्टीचे आहे, हे गळलेली आहे भाई, दुधाचा मारा कमी झाला काय व इले उभं करा हे त्या समोरची ना बाई. तुम मॅडम तुमच्या मागची एकदम चेहरा उतरेला आहे तिचा, म्हणजे हे आपल्या पार्टीचे आहे मॅडम. ये ना इकडे बसू नको ना तू. धन्यवाद मेरे 100 रुपये. हे विनोद पटले ग्रामसेवक सुमसर हे घे बाई. धन्यवाद. पाहण्याला गाव महाराज लोक हराम करून राहतात सर्वे नाही, काही काही महाराज बदमाश राहतात बाई. कोणी बायानं दुरून हात जोडा या हराम खोरायची नियत काही चांगली राहत नाही हे म्हणतात. आम्ही ब्रह्मचारी आहो, मिली तो मारी नाही तो सदा ब्रह्मचारी. म्हणून बायाईनं चुकून महाराज कोणताही असो दुरून हात जोडत जा बाया हो. दिशाले चांगली चुंगली असली की महाराजाची लाईन बॅटरीक मारते. दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती मग उदबत्ती. म्हणून बायाले मी तुमच्या भावासारखा म्हणून सांगतो, नाही तर मले काय करावं लागते. मले तुम्हाला बायकाईले तर हिव चिवत्या बनवतो मी. अरे या बाईचं भविष्य सांगू का? उभी राह उभी राह बाई. या ना माय. अत्यंत कठीण आहे तुम तुमचं जीवन, अत्यंत दारिद्र्य होतो तुमच्या घरात माहीत घ्या. आता पण या 20-25 वर्षात एवढी कंडिशन दुरुस्त झाली का? घरचा मालकही चांगला आहे, पोरं पार काहीशी उणीव नाही. मागच्या 1-2 वर्षाच्या अगोदर 12-24 2-3 वर्षाच्या अगोदर घर घेर सर्व जागा फागा. मी खोट बोललो काय? आणि तुले आयुष्य भरपूर आहे, फक्त थोडस कामासाठी सुनबाई आली तरी तिले नाही सांगायचं तू करतो नाही तर पाणी आण. मग अटॅक होऊ शकन. पण बरोबर सांगितलं की पुरं चिवत्या बनवलो मी तुम्हाला. साडी दे रे बाई. बाई तुम्हाला काही साडीची गरज नाही. ह्याच्यात इकडे पाह ना माय गरीब जिचा चेहरा कोरडवाऊ आहे, फॅरेन लवलीची तिची भेट नाही झाली 5-6 महिन्यापासून. हे साडी त्या बाईले द्या, तुम्हाला नाही देत ना मी. तुम्ही दुसऱ्या बाईले द्या ना, गरीब बाईले आताच द्या. मी तुमच्याकडेच पाहतो आणि तू कॅमेरा फिरव. तुम्हाला मात्र पुस्तक देताना माही बहीण आहेत, आपले चेहरे सारखे वारखेत आहेत, जुळते मिळते आहे, आपले मायबाप सारखे आहेत ना बाई. अरे मी मानलं तर तू माही बहीण आहे. मानलं तर शिवाजी महाराजानं मानलं तर मुसलमानाची पोरगी लेख म्हटलं बरोबर आहे. असं आहे. हे साडी दुसऱ्या बाईले द्या. तुम्ही हे तुम्हाला काही करत नाही. तुमच्या अलमारीत तर साड्या माहून नाही राहिल्या. नवऱ्यानं अलमारी उघडली की साड्याच अंगावर येतात. कुर्बानी कुर्बानी दिली काय बाई साडी? कोणाला दिली? घे ना बाई, मांग जाऊ दे. तर बाई तो चेहरा आहे पांढऱ्या पांढरी साडी हँडसेट चांगला दिसो. हा चालले काय ना दिले? ओए ओए अबे तुमको ढेर परदेशी जात क्या निभाओगे? इतने बड़े लोगों में से उठकर तुम हम उतने चले जाओ काल का हलकटपना करता. मैं पहले संगतला ना क्या मायचा शपथ न जाए. माइक बरोबर. म्हणून बाबू आज प्रजासत्ताक दिन
अरे वापस नाही येऊ देणार, वापस ये नाही जाऊ दे त्याले, वापस येऊ नको तू, ज्याने गडबड केली त्याले दुबारा येऊ देणार नाही, मी इज्जत करतो, मला लेकराची मुलीची मुलाईची किंमत आहे, पण गडबड केली की मी डोक्यावर नाही घेत, लहान लहान लेकर घेऊन बाया आले बाबा, धन्यवाद देतो आई, थांब रे गलती ना झाला काय तुझ्या मायले चुपचापच झालं, नजर चुकीचे लेकर अगाऊपणा करतात बरं, त्याला गोंदियातले काय कमी लफडे वाचतो आपण, गोळी मारली ना एका पोरीले गोंदियामध्ये, गोंदियाच्या जवळ तिच्यावर प्रेम केलं वापरलं तिले, मग यू जॅनथो, पण या पोरीच्या दिमाखात येत नाही ना, तिने वाटते मला मुंबई घेऊन दिला, तुले वापरे लोक अवघ देते तू, आणि त्याचं मन भरलं, मारली लाट त्यानं तुमच्या पोरीच्या डोक्यात येऊ द्या, कोण्या पोरीच्या कोण्या पोराच्या चक्रात येऊ नको बेटा, त्या माय बापाची इज्जत राख, आता पाय ना बायाईला सांगतो कोण्या देवाचं कीर्तन करू, मी त्या देवाचं कीर्तन करतो, शेतकरी माणूस आणि बाई, हे तुम्ही ओरिजिनल देवा, खरे देव तुम्ही आहात, तुम्ही कौशल्यानं रामाला जन्मा सांगलं, आणि जिजाबाईनं शिवबाला, आणि माझ्या भीमाईनं बाबासाहेबाला, आवाज वाला ना भाऊ कशी, कविता ताई माधवराव लिचडे सरपंच ताई, दीपा ताई चंद्रिका पुरे जिल्हा परिषद मेंबर, हे केली कमाल बाबू, शैलजा ताई कमलेश सोनवाने पंचायत समिति मेंबर, हे केली कमाल, याचं नाव आहे प्रजासत्ता दिन, हे वैते प्रजेची सत्ता, नाही तर पहिले तर राजा त्याच्या मायच्या पोटातून पैदा होय, राजाचं पोरग राजा, पण कशी दिली कथा, छक्का मारला फुले शाहू आंबेडकरानं, बाया हो जिले नरकाचं द्वार म्हणत, जिले चप्पल म्हणत, त्या बाईचा दर्जा एवढा वाढवला फुले शाहू आंबेडकरानं की राष्ट्रपती आदिवासीची बाई आहे, एमपीची मुलगी आदिवासीची, आणि छत्तीसगडची राज्यपाल, हे कोणाची कमाल, तुम्हाला राग येते काही लोकाईले, मला मालूम आहे काही लोकाईले बाबासाहेबाचा राग येते, काही लोकाईले शिवाजी महाराजचा राग येते, काही लोकाईले मालक कीर्तन झोंबते, मी ज्या गावात गेलो त्या गावातले लुच्च्या महाराजाचे धंदे बंद होतात, कारण मी डायरेक्ट सांगतो, तुमच्या मुलाचं लग्न करायचं असलं तुम्हीच सांगा काका, थांब रे ओ चष्म्या, ओ चष्म्या, ए चष्मा चुपचाप बस ना, कमावलं काय बापानं, उळ्या मारत काय, भीक मागशील ना एस टी डेपोत, चुपचाप बस ना, तुझ्यापेक्षा ते पाहिजे ते बापाजवळ गरीबाचं पोरग बसलंय, चुपचाप आहे, ये रे इकडे पाठव, त्याला 100 नोट देतो, अरे तुझ्यापेक्षा किती लहान आहे, तुले मोबाईल पाहू पाहू चष्मा लागला, तू जास्त मोबाईल नको पाहिजे, पाहिशीन काय, मम्मीचा घेत असतो मोबाईल की पप्पाचा,
मम्मीचा मोबाईल पाहायचा असतं की पप्पाचा? मम्मीचा पाहायचा. तुझ्या पप्पाला मोबाईल आहे काय? त्या पप्पाला नाही आहे. पप्पाची इज्जत काहीच नाही. मम्मी जवळच मोबाईल आहे. पहिले फुकट होताना जीव. बायकोली मोबाईल, नवऱ्याली झाकणाली मोबाईल. हॅलो, आता 6:30 ठोकून बसते ना. नेट मारायचं असलं तर 100 नोटडे पा बरं आई. एवढं सकले करू वडिलांना आणलं. सत्यपाल ऐकू, तुझ्या मोबाईलवर पाहिलं का मा कीर्तन? ते बघ, तू तर प्युअर आय लव यू करायच्या लायकीचा आहे. तरी ये वा या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाय, असं लेख राहिले ऐकवा. बसा पायरे बाबू. ओ मोठ्या माणसाच्या पोरा, तू उड्या मारून राहिला. तुझी मम्मी तुले, अरे ज्या ज्या बायानं एखादं लहान लेकरू आणलं सन 5-4 महिन्याचं, तीन उभं राह, उभी राह. मी मा लेकीचा सत्कार करतो. जे लहान लेकरू घेऊन आल्यात तिनं लेकराले घेऊन उभ्या राहा. हाय कोई मायका लाल, एखादी तरी बाई आहे लेकराले घेऊन आली सोबत, उभी राह ना बाई. व साडी दे रे राह ना. एवढा काऊन भाऊ भाऊ खात राहिलं काय? कुकड्यात मले मोती बिंदू झाला हे काहीच. हा ओके मॅडम, साडी पाठवतो ताई. पाहिलं बाईला लेकरायचा किती त्रास आहे तुम्हाला काय आहे बे? तुम्ही तर रेडीच राहता. आई ताई साडी पाठवतो तिथं, हँड टू हँड येतो पोरी. ये बेटा ये तू, हे साडी हाताना हात नेऊन दे. बाई नेऊन नको देऊ, हँड टू हँड. बाया भ्रष्टाचारी नाहीत ना. आणि जाऊ दे, आणि पाहू नको हलके आहे की भारी आहे. साडी फेकायची नाही. इने लोगो ने वेली ना दुपट्टा मेरा, इन्ही लोगो ने. अय पोरा तो काय विकते इकडे रे बाळा? ओ पोरा इकडे येणं काय आणलं ते मला दे दे रे. ये ये बाळा. हे साडी फेकू नका की नेसली, हलके असो की भारी असो ही साडी प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्या मुर्रे गावाकडून. आज बाबू हॅलो, मी जाणून बंद केला याचा आवाज दाबला का? आणि तुम्ही आवाज दाबता, मी म्हणतात तुमचे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे मी चेक करतो. हा पण केला याची खरं राज समजून राहिलो. मला काळा केबल आहे तो एकच आहे. काळा हे बा, काळा केबल एकच आहे. बेस वाढा, ट्रबल कमी करा, आवाज वाढा, मॉनिटर. हॅलो, आवाज वाढव डीजे. तुझ्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. कमी करू नका आता, कमी करू नका आता. मैत्रिणीची शपथ म्हणीन. साऊंड वाले आमचे मित्र आहेत. आम्ही आनंद एकमेकाशी बोलत राहतो. बोललो म्हणजे जाग्यावर येतात, चिमटा घ्यावाच लागते. तुमच्या फक्त चोपळेपणा केलं तर जमन काय? तुमच्याशी कळू बोला लागेन की दारू पिऊ नका. मले म्हणा लागेन तुम्हाले, तुमच्या मायच्या दुधाची शपथ आहे, दारू पिऊ नका. मारवाडी गुजराती जैन पाहिलं ना अग्रवाल साहेब किती सुंदर भाषण दिलं. विनोद भाऊ अग्रवाल हालत पाहिली तुम्ही, म्हणून तुम्ही अंगाला अंग लावून घेतलं की आमदार साहेब मायतभेदकडे लक्ष द्या.
देखता मैं काय यायच्या अगोदर ते दुसरे अग्रवाल जरा मारवाड्याची अक्कल घ्या, गुजरात्याची अक्कल घ्या, शिंद्याची अक्कल घ्या, उद्योगपती ते शिंदी समाजाचे होते ना, टाळ्या वाजवा, कमलेश सोनवणे, अजित सोलंकी, हे कमलेश सोनवणे पंचायत समिती मेंबर आहेत, अजित सोलंकी उद्योगपती, मनोज कारडा शिंदे उद्योगपती, सागर जयस्वाल आले नाही उद्योगपती, आलं लक्षात? आणि तुम्ही कोण? पती उद्योगी, 5 लेकर, 3 पोरी. अवे बनायचं आहे तर उद्योगपती बना, तुम्ही पती उद्योगी बनले. आणि काय काय घरात 7-7 पोरी ना, तो फुटतो. अरे उद्योगपती बना, पती उद्योगी नका बनू, बना पण एक किंवा दोन. आपल्या रामचंद्र प्रभूले लेकर किती होते बाबू? बोल, उभा राहून बोल. स्टँड अप. तू नाही, तुले शंभराची नोट दिली, शहाणपणा करता का? हॅलो, राजकारण एकट्यात जातीत घालता का तुम्ही? हायस्कूल खाल्ले, कॉलेज खाल्ले, आता आम्हाला खाता काय बहुजन समाजाले? बोला बाळासाहेब. 2, त्याचं नाव काय? रामाच्या लेकराचं नाव काय? ये इकडे, पुस्तक घे इकडे. अबे ये नाही इकडे. उचे लोगो की उची पसंद, जोळा राहू दे ना, तुले त्रास होई. 200 जोळा आहे की 300 चप्पल छंड? 300 200 माई चप्पल शंभराची आहे, कोणी चोरूनच नेत नाही. आणि जाणून मी पिवळा कलर घेतो, म्हणजे मग 6 महिन्याच्या अगोदर जे तुटली संत ते एक, आणि हे तुटली यातली हे एक, याले म्हणते गट क्रमांक, तळजोळ म्हणते बाबू. धन्यवाद. 2 लेकर होते रामाले, लेकर 2. काय काय नाव? लो हा, तुला लक्ष नाही, लेकरायचा हा अभ्यास पाहिजे. अरे रामाचा अभ्यास केला की माणूस तरला. रामायण म्हणजे सर्व भावांना न्यायानं वागवणारा राम. भरत शत्रुघ्न स्वतः खुर्चीवर बसले नाही. रामायण म्हणजे सीता, 14 वर्ष नवऱ्याले वनवास होता पण बायकोही गेली सीता. म्हणून रामायणही चांगला आहे, जे चांगलं आहे ते घ्या, घे तुले मालूम नाही, पण पोराईले विचारलं, पोरीले विचारलं तर मालूम आहे. पुष्पा पिक्चरचा हिरो कोण? हा ये पुस्तक तुही घे बाळा. वा रे वा, लेकर मस्त ये बाळा. धन्य माता पिता तया अल्लू अर्जुन. ओके, धन्यवाद. काय लेकरायचा अभ्यास आहे? किती लेकर हुशार आहे, टाळ्या वाजवा. पठाण पिक्चरची हिरोईन कोण? मुलीनं सांगा. बोल बेटा लवकर, बोला ना. पठाण सिनेमाची हिरोईन कोण? लाईफ लाईन देऊ काय? हा, दीपिका करे बरोबर आहे ना? पोट पोरो मले वाचवा. दीपिका पादुकोण, ये भाई ये पुस्तक घे. माई सावित्री आहेस ना तू? मुलींची पहिली शाळा कोण काढली बेटा? माईक घे. थांब रे, मागचे बोल नका पोरीने, तिला विचारतो, तूच बोल. तू म्हणतात तोंड घालून गाव खराब करू नको. हाय हाय, ज्योतिबाची पत्नी दोघाही. हा बरोबर बोलली माई, माई हुशार आहे, माई दीदी आहे बाबा. शंभराची नोट घे, 2 पैकी 1 घे नोट घे. एक तर पुस्तक आहे मराठा मार्ग, 15 रुपयाचं.
नोट आहे शंभराची, दोन पैकी एक घे, तू अक्कल वापर, टाळ्या वाजल्या पाहिजे असं काही काम कर. मागचे बोलले काय? त्या लेकराच चुकलं नाही, अवघ जगत पैशाच्या मागे दळते. वसुदेवाची ऐका वाणी, जग पैशाच्या मागे लागेलाय, पैसा पैसा पैसा. सत्यपाल कीर्तनाचे पैसे किती घेतले प्राध्यापक भांडारकरांना विचारा. मी पैसे नाही घेतले जीवनभर जास्त, मला येण्या जाण्याचा खर्च आणि जे काही वाटप करतो माणसं आम्ही पाच जण टोल नाका, त्या गाडीचा खर्च ते 108 गाडी आहे माई, तेवढे घेतले म्हणून मी माजलो नाही. नाही तर 52 वर्षात बायको मेल्यावर मी तसा राहिलो असतो का? चला मापेक्षा म्हातारा महाराष्ट्र जेलमध्ये आहे, नाव नका घेऊ बायो, पण तुम्ही अक्कल जाग्यावर ठेवा. आता तुम्हा महिलांना आणि पुरुषांना अंधविश्वास डोळ्यातून डोक्यातून काढल्याशिवाय बहुजन समाजाची प्रगती नाही. या देशामध्ये दोनच समाजाचे लोक, न्यायाधीश, कमिशनर, कलेक्टर, मंत्री, वर ओपनचे आहेत आणि खाली एससीचे आहेत. मंदातले आपण आगे बळो, हम तुम्हारे साथ है. आगे बळो, हम तुम्हारे साथ है. आगे बळो, हम तुम्हारे साथ है. या जवान फोटाईले दारू पाजवा आणि यायची दंगल करून यायचे मुर्दे पाळा. कुंड्याचे, तेल्याचे, पोवाराचे, माळ्याचे, धनगराचे, चांबाराचे, बौद्धाचे, आणि आपल्या पोराईले लंडनले इंग्लंडले नोकरीवर पाठवा. तुम्हाला दंगल घडवायले नेते आपले फोटे मरते. आगे बळो, आगे बळो, तुम्हाला रेल्वे स्टेशन गोंदियाले पोहोचायले येते, तुम्ही तिकडे पोलीस स्टेशन मध्ये जेल मध्ये मरता यष्ट्या जाळल्या म्हणून. आणि यायचे पोट्टे इंग्लंड, अमेरिका, यायच्या पोरी न्यायाधीश, कलेक्टर, सर्वात आपल्याला जातीयवाद शिकवते. यायच्या पोरी कोणीही जातीचा नवरा करत, कोणीही धर्माचा. नाव सांगू, सांगू काय नाव सांगू? हो, नरेंद्र दाभोळकरले मारून टाकलं, अजूनही मारे करायचा पत्ता नाही. सत्यपालले 3 चाकू मारले, रक्त बंबाळ केला. आहे मी खरं बोलतो ना, खोटं बोलतो काय मी? अरे एक महाराज टीव्हीवर ये, एक बाई उभी राहिली, महाराजजी मेरी तब्येत अच्छी नहीं लगती, मैं क्या करूं, मेरी तकलीफ. बोले बेटी तूने हरे कलर की जलेबी खाना और तूने बुधवार को नीले रंग की साड़ी पहनना, तेरी तबीयत अच्छी हो जाएंगी. एक भाई आली, बाबा जी मुझे बच्चा नहीं, मैं क्या करूं? तू फिकर मत करे, तूने आलू बोंडा खाना, दो कचोरे खाना, तेरे को लड़का हो जाएगा. बायो तुम्ही शिकले आहे, अक्कल आहे की बेअक्कल आहे? त्या महाराजचे पाय धुवून पाणी पिता व तुम्ही? माले पाय धुतात काही काही बाया, कोणाच्या घरी गेलो की चालले काय? काही नाराजी आहे का? ओ मावसा, ओ मावसा, मग मी तर तुम्हाला पहिले सांगितलं होतं की पहिले जाऊन या, प्रेम आहे जाऊन येतो म्हणते. लहान लेकराईनं उठ्याचं काम नाही, असा पायावर पाय ठेवावे. अबे आता नाही ना आल्यावर पहिले समजून घ्या, जास्त अर्जंट आली की प्रेशर ब्रेक. तुमचा गेम बसलाच नाही तर राईट वर लेफ्ट, आणि जमलंच नाही तर दोन्ही चॅनल कट करा आणि समोरची माती फेका. एवढा गड्डा पडला की ठिबक सिंचन सुरू करा. गळा लागली कळ म्हणा पाणी आडवा.
बोला पानी अड़वा पानी अड़वा नहीं तो एकमेका अड़वा एकमेका जिरवा लेकर मस्त भेटले माई मावले ही भरपूर है आज जेवड़े मानस है तेवड़ महिला है तेवड़ेच लोक चैनल वर है तेवड़ेच लोक मूर्तिजापुर चे राणे साहेब है ते ही चैनल लाइव कार्यक्रम पाहतात काही काही लोक दररोज पाहतात पोस्ट मास्टर होते राणे साहेब मूर्तिजापुर दोघही नवरा बायको आपलं एक दीड तास कीर्तन अरे आमदार साहेब ऐकतात अग्रवाल साहेब तेच तर आहे ना बाबू चांगलं ऐकल्यानं आई काही वाईट आहे का हे पोरं पोरी आजच्या जवान पोरं पोरी हे वाईट ऐकते आणि म्हणून जास्त खराब होते आणि काही शाहिने लोक म्हणते कीर्तन ऐकल्यानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही कोण म्हणते बे काही लावत भयाळ्या जर सुधरले नसते तर एकट्या सत्यपालच्या आवाजावर 5,000 लोक चुपचाप बसले असते का आज 10-10 किलोमीटरहून लोक आले ऑटो पेट्रोलचा खर्च करून आले हे काही राजकीय पुढाऱ्याचा कार्यक्रम आहे का हा प्रजासत्ताक दिन वंदे मातरम लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य प्रजेच्या हातात सत्ता सरपंच ताई कविता ताई माधवरावजी लिचडे मुनेजी रांगडाले सभापती दीपाताई चंद्रिकापुरे जिल्हा परिषद मेंबर शैलजा ताई सोनवाने पंचायत समिती मेंबर हे वय प्रजा सत्ता आपल्या घरात सत्ता दिली ते कोण डॉक्टर भीमराव बाबा शिवाजी राजे शाहू महाराज ज्योतिबा फुले सावित्री अण्णाभाऊ साठे वामनदादा कर्डक हे यायचे उपकार झाले आमच्यावर नाही तर आपल्याला कुत्र्यांनी ओळखलं नसतं अरे या आता हे आपण आपल्या काकू मॅडम हे आता आले काय रे भाऊ सांगा किती महिलांचे धन्य आहे आता आल्या त्या माई मावल्या बाहेर गाऊन आले काय आई व चष्म्यावाली आई कुण्या गाऊन आले याच गावातल्या काय धन्यवाद एक साडी देऊ काय घेत काय मी पोरगा हो ना चेहरा पाहिन मला डीएनए चेक करण मी तालच पोरगा हो ना उभीच राय एक मिनिट मी सरपंच ताईले विनंती करतो कविता ताई हे साडी देऊन टाका कविता ताई नाही बर जाऊ द्या आता 5 वर्ष गरजी नाही ना हा दीपा ताई शैलजा ताई कोणीच नाही मग यानं ताई तुमच्या हातानं ताई ताईचा सत्कार करा ना तुम्ही पुस्तक द्या त्या ताईले एक धन्यवाद हा गाडगे बाबाच जा तिथपर्यंत थोडा त्रास होऊ दे हो नाही हातानं हात नाही मला तिथं जाऊन द्यायचं आहे एकसारखं नाही ठेवत ना गजानन भाऊ सत्कार झालाच पाहिजे टायमिंग गेला तर चालते कधी काही हे माय मनावर आहे सारी दुनिया का तू ही कर्णधार है प्रजेच्या हातात सत्ता आली बाबू धन्यवाद माबाई आभारी आहो तुम्हाला त्रास देऊन राहिलो सॉरी फिर तो हमको फिकर कौन छे बात की भूखे मरने की या फिर तो खैरात की
सारी दुनिया का तू ही गम्मत गम्मत की गेली कुठ गावन अरे जात पात मोडूया भेद भाव तोडूया होऊया आपण एकर असा आपण हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन सोनार सांबार माळी तेली पोवार आम्ही एका माईचे लेकर आहो बंधू भावान राहू गोडीन तंताच उरणार नाही नाही बेकीन राहू एकीन दंगाच होणार नाही एकजुटीन राहू सारे थांबरे पुस्तक वापस दे एकजुटीन राहू सारे एकाच धरतीचे लेकर म्हणून माझ्या भावांनो प्रजासत्ताकाचा अर्थ समजून घ्या आपल्या हातात सत्ता दिली म्हणून या राज्याला नाही तर किस गली में खसखस पहिले राजा माईच्या पोटातून निघे हे महामानव आले बाबासाहेब सत्ता दिली आता तुमच्या माया घरात आदिवासी बाई राज्यपाल एमपी छत्तीसगढ़ मध्ये